अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक नेमून अवैध धंद्यांवर कारवाईबाबत आवश्यक सूचना देत पथकास रवाना केलं। दरम्यान पथक अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम गोमांस विक्री करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधून अहमदनगर शहरातील पत्रकार चौक ते तारकपूर जाणाऱ्या रोडने येणार आहे, आता गेल्यास आढळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवत खात्री करून कारवाईबाबत सूचना केल्यानं पथक तात्काळ संबंधित ठिकाणी सापळा लावून थांबले असता तेथे एक संशयित पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येताना दिसली। पथकाची खात्री होताच वाहन चालकास हात दाखवत थांबण्याचा इशारा करता त्याने वाहन थांबवलं। त्याला पोलीस पथकाची ओळख सांगत नावगाव विचारलं असता त्याने त्याचं नाव अरबाज मेहमूद कुरेशी, राहणार कुरेशी मोहल्ला तालुका श्रीरामपूर असं सांगितलं। तर त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कारची पाहणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात विक्री आणि वाहतुकीस बंदी असलेले गोमांस आढळलं। पोलिसांनी कार चालकास ताब्यात घेतलं असून गोमांस बाबत विचारपूस केली असता त्याने वशा उर्फ जाकीर रहमान शेख याच्या मालकीचं हे गोमांस असल्याचं सांगत ते विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती दिली। त्यावर पोलिसांनी ताब्यातील आरोपीकडून 22,500 रुपये किमतीचं 150 किलो गोमांस आणि 4 लाख रुपयांची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार असा एकूण 4,22,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई तोफखाना पोलीस करत आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।